सुप्रभातम, परमेश्वरानं जर मला मदत केली ना तर मी तुला नक्कीच शोधून काढीन. हे काशीला दिलेलं वचन मला अजिबात स्वस्थ बसू देत नव्हतं. ईश्वरानं मला दिलेल्या तारतम्य बुद्धीचा, माझ्या सगळ्या आध्यात्मिक शक्तींचा उपयोग करून मला दिवंगत काशीचा ठावठिकाणा शोधूनच काढायचा होता. अर्थात शोधण्याचे जे सूक्ष्म नियम आहेत त्याचं ज्ञानही प्राप्त करून घेणं आवश्यकच होतं. माझा अंदाज होता त्याचा आत्मा अपूर्ण वासनांमध्ये डोलायमान होत असावा. परलोकाच्या अंतरिक्षामध्ये जे कोट्यवधी आत्मे तरंगत असावेत त्यामध्ये ह्याचाही आत्मा कुठंतरी असावा. पण इतर आत्म्यांच्या डोलायमान होत असलेल्या प्रकाशपुंजामध्ये त्याला नेमकं शोधावं तरी कसं, हा माझ्यासमोर यक्ष प्रश्न होता. योगतंत्राची एक गूढ आणि रहस्यमय क्रिया करून मी काशीच्या आत्म्यावरील माझं प्रेम, आध्यात्मिक आशा, तृतीय नेत्राच्या अर्थात आज्ञाचक्राच्या ध्वनिक्षेपकातून प्रसारित केले. हात आणि बोटे उंचावून अंतरिक्षातील स्पंदन लहरी पकडण्यासाठी त्यांचा अणुकुचीदार विद्युत संग्रहासारखा उपयोग केला. मी अंगणामध्ये जाऊन गोल गोल फिरून गिरक्या घेतल्यात आणि ज्या ज्या ठिकाणी काशीचा पुनर्जन्म होऊन तो गर्भावासात असावा असं मला वाटे त्या त्या ठिकाणी मी पुन्हा पुन्हा फेर घेतला. माझ्या हृदयाच्या रेडिओमध्ये धारणेच्या जोरावर त्याच्याकडून प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा मी बाळगीत होतो. माझी अंतःप्रेरणा मला बजावीत होती. काशी लवकरच ह्या भूलोकी जन्म घेणार आणि मी जर त्याला ध्वनिक्षेपण करून सारखी हाक मारली तर त्याचा आत्मा माझ्या हाकेला अगदी नक्की पडसाद देईल. मला खात्रीही होती की काशीनं थोडा जरी आवेश घोषित केला तरी माझ्या बोटांना, हातांना, दंडाला, मेरुदंडाला आणि माझ्या ज्ञानतंतूंना ते लागलीच कळून येईल. काशीच्या मृत्यूनंतर उत्साह अगदी तिळभरसुद्धा कमी न होऊ देता जवळजवळ 6 महिने हा योगिक मार्ग मी अनुसरला. एके दिवशी कलकत्त्याच्या गजबजलेल्या बो बाजार परिसरात काही मित्रांबरोबर जात असताना मी सवयीनं हात उंच केलेत आणि काय आश्चर्य, माझ्या हातांना लागलीच प्रतिसाद मिळाला. माझ्या बोटांमधून आणि तळव्यांमधून विद्युत संवेदना संचारली आणि माझं अंग अक्षरशः थरथरलं. फलस्वरूप विद्युत संवेदनांच्या प्रवाहांचं प्रभावी विचारांमध्ये रूपांतरण झालं आणि तो विचार माझ्या जाणीवेच्या खोल कक्षेतनं स्पष्टपणे प्रकट होऊ लागला. मीच तो काशी, मीच तो काशी, मीच तो काशी, माझ्याकडे या ना. जसा जसा माझ्या हृदयाच्या रेडिओवरती धारणाशक्ती मी केंद्रित करू लागलो तसा तसा तो विचार जास्तीत जास्त मूळ धरू लागला. मला काशीचा घोगरा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला. प्रत्येक आत्मा जेव्हा शुद्धावस्थेत असतो तेव्हा तो सर्वज्ञच असतो. काशीला त्याच्या स्वभावविशेषाची स्मृती नक्कीच होती, म्हणूनच त्यानं घोगऱ्या आवाजात माझ्याशी संपर्क केला जेणेकरून मला त्याला ओळखता येणं सोपं जावं. अत्यानंदानं मी माझ्या मित्राचा चक्क दंडच पकडला आणि त्याच्याकडे बघत म्हणालो, अरे काशीचा शोध लागला ना. मी गोल गोल फिरून गिरक्या घेण्यास सुरुवात केली. जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूंची चांगलीच करमणूक होतीये हे काही माझ्या ध्यानात आलं नाही आणि ज्यावेळी मी सर्पेंटाईन लेन नावाच्या रस्त्याकडे तोंड करून उभं राहिलो तेव्हा माझ्या बोटातून पुनश्च संवेदना संचरू लागल्यात आणि मी जेव्हा इतर दिशांना वळलो तेव्हा ते सूक्ष्म प्रवाह व्हायचे थांबलेत. काशीचा आत्मा नक्कीच इथंच कुठंतरी जवळपास असावा. एखाद्या मातेच्या उदरात त्यानं यव्हाना प्रवेश केला असला पाहिजेत.
ते घर नक्कीच या गल्लीत असावं. मी आणि माझे मित्र सर्पेंटाईन लेनमधनं जाऊ लागलो आणि आश्चर्य म्हणजे माझ्या उभारलेल्या हातांमध्ये संवेदना जोर जोऱ्यानं वाहू लागल्यात. लोहचुंबकानं ओढून घ्यावं तसं मी त्या रस्त्याच्या उजव्या बाजूकडं ओढल्या जात होतो. एका घराशी पोहोचताच अगदी मी पाषाणवत झालो, अगदी जखडल्यासारखा. मला किंचितसुद्धा हालचाल करता येईना, क्षणभर माझा तर श्वासच रोखल्यासारखा झाला. मनाच्या क्षुब्धावस्थेत मी समोरच्या घराचं दार ठोठावलं. बराच वेळापासून आपला चाललेला विलक्षण शोध आता संपुष्टात आलाय आणि आपल्याला यश मिळणार ही माझी खात्री पटली. घरातल्या नोकरांना दरवाजा उघडला आणि मालक घरात आहेत असं सांगितलं. लगेचच मालक देखील दुसऱ्या मजल्यावरनं खाली येताना दिसलेत. माझ्याकडे बघून त्यांनी स्मित केलं आणि नमस्कार केला. मी देखील त्यांना प्रतिनमस्कार केला, पण क्षणभर बोलायला सुरुवात कशी करावी हे काही मला सुचेना. शेवटी मी म्हणालो, माफ करा महाराज, मला कृपा करून एवढं सांगा, आपल्या गृहस्वामिनी 6 महिन्यांच्या गर्भार आहेत का? महाराज, आपण म्हणताना ते अगदी खरं आहे. माझ्या भगव्या रंगाच्या संन्यासी वेशावरून मी स्वामी आहे हे त्या सद्गृहस्थांनी ओळखलं आणि अत्यंत नम्रतापूर्वक त्यांनी मला विचारणा केली. स्वामीजी, आपण कृपा करून मला एवढं सांगा, आपल्याला माझी अत्यंत खाजगी कौटुंबिक बाब नेमकी कशी बरं कळली? मी त्यांना काशीची संपूर्ण हकीकत सांगितली आणि काशीला दिलेलं वचनसुद्धा सांगितलं. त्यांना ऐकून नुसतं आश्चर्यच वाटलं नाही, तर माझ्या बोलण्याची सत्यता देखील त्यांना पटली. महोदय, आपल्या घरी चांगल्या गोरा पान वर्णाचा मुलगा जन्माला येईल. त्याचा चेहरा रुंद असेल व त्याच्या कपाळावर पाठीमागे झुकलेल्या केसांचा झुपका असेल. तुमच्या बाळाची वृत्ती निसर्गतःच अध्यात्मप्रवण असेल. पुढे नवीन जन्माला आलेल्या बाळाला जेव्हा मी बघायला गेलो तेव्हा त्या बाळाच्या ठिकाणी काशीच्याच सगळ्या खाणाखुणा होत्या. त्याच्या पिताश्रीनी देखील त्याचं नाव काशीच ठेवलं. माझ्या रांची विद्यालयातला काशी आणि हा काशी या दोहोंमध्ये विलक्षण साधर्म्य होतं. त्या बाळाला देखील माझा ताबडतोब लळा लागला. पूर्वजन्मीचं आकर्षण ह्या जन्मी तर दुपटीनं जागृत झालं होतं. काही वर्षांनी त्या मुलानं किशोरावस्थेत आल्यावर मला अमेरिकेत असताना एक पत्र लिहिलं. गुरुजी, मला संन्यस्त होऊनच पारमार्थिक मार्गाचं अनुसरण करण्याची तीव्र इच्छा आहे. मी त्याला हिमालयातल्या एका योग्याचं नाव सुचवलं. त्या हिमालयातल्या योग्यानं देखील पुनर्जन्म घेतलेल्या काशीला आपला शिष्य करून घेतला आणि त्याचा पारमार्थिक विकास साधला. प्रत्येकानेच स्वतःच्या ईश्वर चैतन्यामध्ये उत्क्रांती घडवून आणावी आणि हेच अखिल मानवजातीचं जीवनध्येय असावं. ह्यासाठीच योगदा सत्संगाची स्थापना करणारे प्रातस्मरणीय परमहंस श्री योगानंदजींना आणि त्यांच्या दिव्य गुरु परंपरेला माझे कोटी कोटी प्रणाम.